मुंबई जिल्ह्यामधील तरुण युवक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसला असून त्याचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, पण अद्यापच महाराष्ट्र सरकारच्या वतीने अद्याप कोणीच भेटायला आले नाही. राज्यपाल कार्यालय यांच्याकडे दिनांक 10 जून 2023 रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. कालपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला भेडसावत असलेल्या समस्या खूप असून, परंतु जो काही सद्यस्थितीचा चाललेल्या सर्वसामान्य माणसाला व मतदाराला न पटणाऱ्या सत्तेचा गलगितुरा बंद करून शेतकऱ्याचा व उभ्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत मी आपल्या आझाद मैदान या ठिकाणाहून उठणार नाही. तसेच आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आज देखील सरकारमधल्या कुठलीच प्रतिनिधींनी त्या ठिकाणी अजून संपर्क केला नसून आज या आंदोलनाचा भिवंडी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी यांचा पाठिंबा लाभला. महिला प्रतिनिधींनी कविताताई खाडे महिला आघाडी उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले व तसेच रहीम पठाण, सुखदेव चित्ते, सुनील चित्ते व समाधान चित्ते यांचाही या उपोषणाला पाठिंबा लाभला आहे. बालाजी सोसे, जुमो न्यूज, बुलढाणा.